आपल्याकडे ही गोष्ट नाही म्हणून आपण जीवनात अयशस्वी ठरलो अशी अनेक कारणे आपण देतो परंतु सोलापूरची गंगा कदम हिने आपल्या निर्णयावर एक चमकदार कामगिरी केली आहे अंध महिलांच्या भारतीय क्रिकेट संघात महाराष्ट्राची एकमेव गंगा कदम हिची निवड झाली आहे माझे नाव गंगा कदम भारतीय महिलांच्या टीम मध्ये मी आष्ट खेळाडू म्हणून माझे शालेय शिक्षण दमाने अंधशा सोलापूर येथे झाले शालेय शिक्षण घेत असतानाच मला माझ्या मुलं क्रिकेट खेळायचे त्यांच्याकडे बघून मलाही खेळण्याची इच्छा व्हायची त्यांना शिकवण्यासाठी शळकेसरायचे मी त्यांना विनंती करायची की सर मला पण खेळायचं पण त्यांना असं वाटायचं की मुलगी आईला लागेन दुखापत होईल म्हणून ते पहिल्यांदा नाकारायचे परंतु माझ्यातली क्रिकेटची आवड लक्षात आल्यानंतर त्यांनी क्रिकेट शिकवायला सुरुवात केली दोन हजार पंधरापासून मी क्रिकेटची प्रॅक्टिस करते दोन हजार महिलांच्या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धा नाशिक येथे झाल्या राष्ट्रीय संघ महाराष्ट्र यांच्या वतीने आयोजित केल्या होत्या त्या स्पर्धेमध्ये मला चांगली कामगिरी करण्याची एक संधी मिळाली आणि त्या सिरीजमध्ये मध्ये मला मालिकावीर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आला नुकत्याच झालेल्या भोपाळ येथील अंध महिलांच्या निवड शिबिरमध्ये संबंध भारतातून चाळीस अंध महिला खेळाडू होत्या त्यामध्ये महाराष्ट्रातील चार खेळाडू होत्या व त्यानंतर भोपाळच्या कॅम्पमध्ये अंतिमरित्या निवड झाली व जेव्हा सतरा मुलींची निवड झाली त्या सतरा मुलींमध्ये माझी महाराष्ट्रातील एकमेव अशी निवड झाली त्यानंतर आम्ही नेपाळ येथे सिरीज खेळायला गेलो आणि त्या ठिकाणी माझा अतिशय चांगला अनुभव होता परदेशात खेळायचा माझा पहिलाच अनुभव हो आंतरराष्ट्रीय महिलांच्या मॅचवर सिरीज आम्ही खेळलो आमचा अनुभव खूप चांगला होता भावी काळात भावी कालावधीमध्ये आम्ही इंग्लंडला जाणार आहोत क्रिकेटमध्ये गंगाला मार्गदर्शन करणारे राजू शेळके यांनी गंगाविषयी आपल्याला अधिक माहिती दिली आता नुकत्याच भारतीय अंध मह, महिलांच्या क्रिकेट संघांची जी निवड झाली त्याच्यामध्ये महाराष्ट्रातील एकमेव आणि सोलापूरची कन्या असलेली गंगा कदम हिची निवड झाली त्याबद्दल आपल्या सगळ्यात सोलापूरकरांना आणि महाराष्ट्रीयांना अभिमान राहायचं आहे शालेय जीवनात असतानाच जेव्हा मी मुलांना तिथं क्रिकेटचं प्रशिक्षण देण्यासाठी जात होतो तेव्हा ती तिला पण क्रिकेटची खूप आवड होती मुलांसोबत खेळण्याची तिची इच्छा होती आणि वारंवार आम ती आमच्या आम्हाला रिक्वेस्ट करायची की क्रिकेट शिकायचं आहे ती सातवीला असल्यापासून माझ्याकडं क्रिकेट शिकते आणि जामशीर क्रिकेट क्लब धमानीनगर येथे क्रिकेटचं प्रशिक्षण तिनं घेतलं ती मुलगी आहे तिला बॉल लागेल या भावनेनी बरेच दिवस आम्ही तिला क्रिकेट शिकवलं नाही परंतु तिनं तिचं तिचा पाठपुरावा आम्हाला जो आहे तो सोडला नाही तिने भरपूर पाठपुरावा करून प्रशिक्षण घेतलं निश्चितच दिव्यांगांनी दिव्यांगत्व हा एक मुद्दा न करता आपल्यामध्ये जे कलागुण आहेत ते आणले पाहिजेत आणि त्यासाठी थोडीशी डेरिंग केली पाहिजे त्या टी ट्वेंटी वर्ल्ड कप मध्ये तिने एक चमकदार कामगिरी करून भारताला पहिला वहिला वर्ल्ड कप विश्वचषक हा मिळवून द्यावा विजयी करून द्यावं हीच माझी तिच्याकडून अपेक्षा आहे मित्रांनो सोलापूरलाच नाही तर संबंध महाराष्ट्राला अभिमान वाटावा अशी कामगिरी गंगा हिने केली आहे अनेक मोठमोठे सामने तिने गाजवत आपला वेगळा ठसा भारतीय टीममध्ये उमटवला आहे आगामी विश्वचषकात नक्कीच गंगाची कामगिरी आपल्याला पाहावयास मिळेल अनुराग सुतकर न्यूज एटीन लोकमत सोलापूर